या पुढील काळात शेतकरी बॅलेटने या व्यवस्थेला उत्तर देईल आणि शेतकरी आत्महत्याचा कलंक पुसला जाईल असा विश्वास शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी व्यक्त केला आहे. शेतकऱ्यांमध्ये जनजागृतीसाठी शेतकरी संघटनेची जनप्रबोधन यात्रा आज सांगलीमध्ये पोहोचली आहे आणि या निमित्त आयोजित पत्रकार परिषदेमध्ये रघुनाथदादा पाटील यांनी हा विश्वास व्यक्त केला आहे. राज्यातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यामध्ये दिवसेंदिवस वाढ कायम आहे आणि व्यवस्थेमध्ये असणाऱ्या अनेक त्रुटी आतापर्यंतच्या सत्तेत आलेल्या सर्व पक्षांचे हे सर्व अपयश असून आणि शेतकऱ्यांच्या महाराष्ट्राला लागलेला आत्महत्याचा कलंक पुसण्यासाठी शेतकरी संघटनेच्या वतीने राज्यभर प्रबोधन यात्रा आयोजित करण्यात आली आहे. 28 नोव्हेंबरपासून शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली कर्नाटकमधील निपाणी येथून ही यात्रा निघाली. या यात्रेमध्ये राज्यातले शेतकरी संघटनेचे विविध विभागातील नेते त्याचबरोबर कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. गावागावामध्ये सभा घेऊन सरकार व्यवस्थेच्या धोरणाविरोधात जागृती करण्यात येते. कोल्हापूर जिल्ह्यातून सोमवारी ही यात्रा सांगली जिल्ह्यात मिरज या ठिकाणी दाखल झाली. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेमधून शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी सत्ताधाऱ्यांवर, विरोधकावर आणि सरकारी यंत्रणेवर जोरदार टीका केली आहे. कोणत्याही पक्षाचा सरकारची सत्ता आली तरी शेतकरी विरोधी धोरण हे बदलण्यात आलेलं नाही, त्यामुळे आजपर्यंत महाराष्ट्रात नव्हे तर देशात शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरू आहेत आणि यापुढील काळात या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा कलंक पोसून शेतकऱ्यांमध्ये जागृती निर्माण व्हावी आणि या व्यवस्थेविरोधात आता बॅटने उत्तर देण्याची गरज असल्याने या उद्देशाने हे ज्ञान प्रबोधन यात्रा शेतकऱ्यांसाठी काढण्यात आली आहे अशी माहिती रघुनाथदादा पाटील यांनी यावेळी दिली. आज आम्ही महाराष्ट्रामध्ये जनप्रबोधनाचं यात्रा सुरू केली आहे आणि कारण आहे याचं की शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा हा जो कलंक आहे, छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, ज्योतिबा फुल्यांचा महाराष्ट्र म्हणून सांगतो, पण आज आमच्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा जो महाराष्ट्राला कलंक लागला आहे, या देशामध्ये सर्वात जास्त आत्महत्या या महाराष्ट्रामध्ये होत आहेत, तर हा कलंक पुसण्यासाठी ही यात्रा आहे. महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या पुण्यतिथीपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, नाना पाटील आणि त्यानंतर बापू गेनू आणि स्वर्गीय शरद जोशी यांच्या 12 डिसेंबरपर्यंत साताऱ्याचा समारोप आम्ही करणार आहोत. याची भूमिका एवढीच आहे की या सगळ्या आत्महत्या या राज्यातल्या खासदार आणि आमदारांच्यामुळे होतात. हे सगळे लुटारू आहेत, त्यांच्या ताब्यात मार्केट कमिटी आहे, त्यांच्या ताब्यात कारखाने आहे, त्यांच्या ताब्यात सूतगिरण्या आहे, त्यांच्या ताब्यात दूध संघ आहे आणि या सगळ्या बँका आहेत त्यांच्या. तर या सर्व ठिकाणी शेतकऱ्यांना लुटण्याचा धंदा चाललेला आहे. तर हे शेतकऱ्यांच्या ध्यानी आणून देण्याचं काम आम्ही करणार आहोत आणि लोकशाही मार्गाने आतापर्यंत आमच्या अनेक 29 शेतकऱ्यांच्या त्यांनी गोळ्या काढल्या. आम्ही सुरुवात केली ती तंबाखू आंदोलनात निपाणीला, जिथं 12 शेतकरी एका ठिकाणी गुंडूराव सरकारने मारले त्या ठिकाणावर ना. आज आम्ही जनतेला हे सांगू इच्छितो की आम्ही काही बुलेटचं उत्तर बुलेटने देणार नाही, गोळीचं उत्तर गोळीने देणार नाही, खून कामातला खून से लढणार नाही. आम्ही या बुलेटला बॅलेट पेपरने उत्तर देणार आहोत, म्हणजे मतदानातून, जनप्रबोधनातून आम्ही आमचं मत तयार करणार आहोत आणि लोकशाही मार्गाने या जुलमी, जबरदस्ती आणि हुकुमशाही प्रवृत्तीने वाढणाऱ्या भाजपा आणि काँग्रेस यांच्या सरकारांना निपात करणार आहोत.